कोल्हारघोटी राज्यमार्गावरील वडगाव पान टोलनाक्याचा 23 वर्ष मुदतवाढीचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी सेनेचे तालुका प्रमुख कैलास वाघचौरे यांनी केली. प्रस्तावाला मान्यता दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आलाय. कोल्हारघोटी राज्यमार्गावरील वडगाव पान येथील टोलनाक्याच्या 23 वर्ष मुदतवाढीचा प्रस्ताव रद्द करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा शिवसेनेचे तालुका अध्यक्ष कैलास वाघचौरे यांनी दिलाय. वडगाव पान टोलनाक्या संदर्भात जनतेने तसेच राजकीय पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी रस्ता दुरुस्तीच्या आणि चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून अनेक वेळा आंदोलन केले. अनेक वेळा टोलनाक्यावर वादविवाद झाले. संबंधित ठेकेदारानं गुंडवाण करवी प्रवाशांना मारहाण देखील केली. संबंधित ठेकेदारानं रस्त्याचं काम एस्टिमेटनुसार केलं नसून कामामध्ये अनेक त्रुटी आणि निकृष्टपणा आहे. त्यातच रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे आणि गतिरोधक नसल्यानं दररोज या ठिकाणी मोठमोठे अपघात होतात. यामुळे अनेकांना येथे जीव गमावा लागलाय. हा टोलनाका बंद करण्यात यावा अशी मागणी यावेळी कैलासराव वाघचौरे यांनी केली. कोल्हारघोटी रस्त्यावरील वडगाव पाणीतील टोलनाका बंद करावा ही मागणी शिवसेनेने वारंवार केली होती. परंतु त्यावर कळस तर त्या टोलनाक्याच्या संदर्भामध्ये इथल्या PWDच्या काही अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून पैसे घेऊन एक नवीन प्रस्ताव शासनाला दिलेला आहे का तो टोलनाका 23 वर्ष अजून वाढवावा, त्याची मुदत 23 वर्ष वाढवावी व जनतेची सर्रस लूट करावी असा प्रयत्न या काही अधिकाऱ्यांनी चालवलेला आहे. शिवसेना त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. कारण आज आपण पाहतोय का त्या रस्त्यावर कुठल्याही सुविधा नाही, काही नाही, रस्ता अतिशय खराब झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी खड्डे, रोज 2-3 ॲक्सिडेंट होतात. अनेक लोक ॲक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी पडले, अनेक लोक आयुष्याचे अपंग झालेले आहेत. परंतु या अधिकाऱ्यांना पैसे खाण्या तरी दुसरा कुठलाही काम आता शिल्लक राहिलेलं नाही. आम्ही जसं जसं उत्तर अधिकाऱ्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. कारण आज आपण पाहतोय का त्या रस्त्याचे जसे टोलनाका चालू झालेला आहे कुठंही काही काम नाही. साईड पट्ट्या फक्त केल्या होत्या. पूर्वी थोड्याफार पूर्वी एक ठिकाणी फक्त पूल त्यांनी बांधलेला आहे कुठं लोणीच्या पलीकडे, तो पण फक्त विखे पाटलाने आड त्यांना आडकाठी घातली म्हणून तो पूल त्यांनी तो तिथं बांधलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त या रस्त्यावर त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही आणि फक्त टोल वसूल करण्याचा एकमेव कार्यक्रम या सरकारी अधिकाऱ्यांनी व त्या टोलनाक्याने संगनमत करून जनतेला लुटायचं काम चालवलेलं आहे. ते शिवसेना अजिबात स्वस्थ बसणार नाही. आणि त्यांनी हा प्रस्ताव जर आत्ताच्या आता रद्द नाही केला तर त्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या तोंडाला काळं फासून त्याची गाळ होऊन धिंड काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिलाय. सी मूव्हीज एन न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.